everybody. Join fast. So now today we are starting with our third chapter, that is inheritance and variation. Okay, काल introductory point सांगितलेले होते. Introductory point मध्ये बोलले होते की chapter चं weightage 4 to 6 marks आहे. एवढंच महत्त्वाचं chapter असणार आहे. Next thing की या chapter मध्ये new concept किंवा biology ची field introduced आहे तुम्हाला. ते field म्हणजे genetics. This whole chapter is belongs to genetics. ठीक है, genetics से सब subject से ही chapter related आएगी क्योंकि whole chapter genetics में जैसे मोड़ लगा था. So तुम्हारा एक नवीन branch introduce होते हैं chapter में तो जब तुम्हें biology करना करो शुरू करते हैं ना तो genetics. अतः हाँ Sunday ना मुझे उद्या तुमसा reproduction in lower and higher animals का test करना है. कल ऐसा करना उद्या तुमची बायोलॉजीची टेस्ट असेल सेकंड चैप्टर दैट इज रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर एनिमल्स. सो म्हणूनच काल मी एक्सरसाइज द्यायला सांगितलं होतं. सो होपफुली स्टडी करा, व्हिडिओज बघा की जेणेकरून तुम्हाला आन्सर्स जे आहेत ते प्रॉपरली देता येतील. फाईन, लेक्चर सगळ्यांसाठी कंपल्सरी असेल आणि टेस्ट सुद्धा. सो क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स फर्स्ट टॉपिक आहे या चॅप्टरचा. आता क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. बरं, सो हिंट देते कशा टाईपचे क्वेश्चन्स असतील. सो एमसीक्यू असतील, 1 mark क्वेश्चन असेल, 2 marks चे क्वेश्चन्स असतील, 3 marksचा आणि मॅक्सिमम क्वेश्चन मॅक्सिमम मार्क्सचा क्वेश्चन आहे तो 4 marksचा असेल किंवा 5 marksचा असेल. ठीक आहे, एवढी हिंट तुम झाली. सगळ्यांनी लेक्चर्स कंपल्सरी बघायचे आहे. लेक्चर इज कंपल्सरी टू ऑल. सो द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन ह्या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये इनहेरिटन्स ऑर हेरिडिटी म्हणजे काय हे फर्स्ट माहिती हवं. ज्याला आपण नॉर्मली अनुवंशिकता म्हणतो, ठीक आहे, मराठीमध्ये आपण त्याला अनुवंशिकता असं म्हणतो. म्हणजे हे जे आहेत हे
कैरेक्टर्स हे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे इनहेरिट कसे झाले ते आहे. मग काय येईल इनहेरिटन्सची डेफिनेशन तुमच्या भाषेत सांगायचा प्रयत्न करा. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ इनहेरिटन्स सांगा. व्हॉट विल बी द डेफिनेशन ऑफ इनहेरिटन्स सांगायचा प्रयत्न करा. Acquired characters from parent which are almost similar. The characters which we get from the ancestors. Okay. Next, yes, transmission of genetic information from one generation to another generation. Yeah, exactly. Textbook definition hai. Transfer of gene from one generation to another generation. Transfer of similar character from one generation to another generation. And transfer of genetic. From one generation to another. Okay, fine. ठीक आहे. काहीतरी एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होते त्याला इनहेरिटन्स असं म्हणतात. हे करेक्ट आहे. ओके, सो ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक्स काय म्हणताय ना, जीन्स ट्रान्सफर होतात म्हणजेच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते. सो द सायंटिफिकली द डेफिनेशन इज ट्रान्सफर ऑफ द जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज नोन एज हेरिडिटी और इनहेरिटन्स. Transmission of genetic information from one generation to another generation. यालाच म्हणतात इनहेरिटन्स और इट इज कॉल्ड ऍज हेरिडिटी. एका जनरेशन कडून दुसऱ्या, येस बरोबर. सगळ्यांची डेफिनेशन म्हणजे समहाव सायंटिफिक लँग्वेज मध्ये जरी नसली तरी करेक्ट आहे. तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे. सो इट इज ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज नथिंग बट इनहेरिटन्स और इट इज कॉल्ड ऍज हेरिडिटी. आता हा जेनेटिक्स हा जो सब्जेक्ट आहे, दिस सब्जेक्ट इज इंट्रोड्यूस बाय द सायंटिस्ट मेंडेल. जॉर्ज मेंडेल हे जे सायंटिस्ट होते, यांनी 1822 मध्ये, मेंडेल वॉज द फादर ऑफ जेनेटिक्स, आणि फर्स्ट टाइम जीन्स ही कन्सेप्ट जी आहे, जीन ही कन्सेप्ट फर्स्ट टाइम कोणी स्टडी केली असेल, इट वॉज डन बाय मेंडे इन 1822 ऑन द पी प्लांट. सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट त्यांनी पी प्लांट वर केलेला आहे. ओके, सो पी प्लांट चे वेगवेगळे कॅरेक्टर्स मेंडे यांनी स्टडी केले, आणि पी प्लांट वर कशा पद्धतीने ते कॅरेक्टर्स एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरीड आउट केले जातात हे सांगण्याचा प्रयत्न केला. मग याच्याशी रिलेटेड आय थिंक तुम्हाला टेंथला मोनो हायब्रिड क्रॉस अँड डाय हायब्रिड क्रॉस होते होते वेगळी इन्फॉर्मेशन सांगा. येस, सो मोनो हायब्रिड क्रॉस अँड डाय हायब्रिड क्रॉस हे सुद्धा सगळं आपण बघणार आहे. पण हे जे सगळ्यात मेन आहे की कुठले 7 कॅरेक्टर्स त्यांनी सिलेक्ट केलेले होते. मेंडल वर तर सक्सेसफुली, याच्या आधी असं नाही आहे.
की एक्झॅक्टली आपल्यासाठी कॅरेक्टर्स हे नेक्स्ट जनरेशनमध्ये कशा पद्धतीने कॅरेड आउट होतात किंवा हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ द इन्फॉर्मेशन हे सगळं शोधण्यासाठी बाकी बऱ्याच सायंटिस्ट स्टडी केला होता. बट द मेंडल वॉज द फर्स्ट वॉज सक्सेसफुल. त्याचं रिझन असं आहे, त्याचे रिझन्स पण आपण बघणार आहे. पण त्याआधी बघणार सेवन कॅरेक्टर्स विच आर अपोजिट टू इच अदर. कारण ते सेवन कॅरेक्टर्स तुम्हाला आन्सरमध्ये रिपिटेटिव्हली एक्सप्लेन करावे लागतात. मग त्यावेळेस ऍटलीस्ट दोन अपोजिट किंवा कॅरेक्टर्स असेल तर ते अपोजिट कॅरेक्टर्स स्टडी करायला सोपे जाते. त्यामध्ये कॅरेक्टर्स माहिती असले पाहिजे. मला सांगा अपोजिट कॅरेक्टर्सच का सिलेक्ट केले असते मेंडेलने. कॅरेक्टर्स टू स्टडी इनहेरिटन्स. इनहेरिटन्स स्टडी करायला त्याने अपोजिट कॅरेक्टर्स का सिलेक्ट केले असते. Same shape, same color. Bola, why he selected opposite characters? Mito paint karite. For shape, for color. Mito paint the characters karite. Sanga tumi wala. Current genetics is related to what? Genetics is related to inheritance. Next generation, and in next generation form hote, they were the opposite. Male and female characters ekmekansobat dekhat rehta. त्यामुळे अगदी प्लांटच्या संदर्भात जरी स्टडी करायचं झाला तरी तिथे मेल अँड फिमेल हे दोन अपोजिट कॅरेक्टर स्टडी करावे लागेल. कारण दोन जेव्हा अपोजिट कॅरेक्टर्स एकत्र येतील त्यावेळेस ते नेक्स्ट जनरेशनमध्ये व्हेरिएशन क्रिएट करतील किंवा काही सिमिलॅरिटीज शोज करतील त्यांच्या पॅरेंट्ससोबत. म्हणून त्यांनी अपोजिट कॅरेक्टर सिलेक्ट केले. समजले सगळ्यांना? येस. पूर्व सांगते ते खरे सिमिलर कॅरेक्टर्स असतील तर नेक्स्ट जनरेशनमध्ये काय सिमिलर सगळे कॅरेक्टर्स सिमिलर राहिले असते. व्हेरिएशन्स क्रिएट होणार नाही. अपोजिट कॅरेक्टर्स असतात म्हणून तिथे व्हेरिएशन्स जे आहेत ते स्टडी केले जातात. फाईन. मग आता याच्यामध्ये सिक्स शेप, सेम कलर, फॉर शेप, फॉर कलर, फ्लावर, फ्लावर कलर, फ्लावर लोकेशन, प्लांट हाईट हे सेवन कॅरेक्टर्स स्पेसिफिकली इनहेरिटन्स साठी स्टडी केले गेले. मग आता याच्यामध्ये जे फर्स्ट आहे शेप मोस्टली हे दोन जे आहेत ना आणि प्लांटचे हाईट हे कॅरेक्टर्स आपण रिपिटेटिव्हली यूज करत असतो. सीड शेप एक तर राऊंड किंवा असते रिंगल. नेक्स्ट आहे सेंट कलर. एक डॉमिनंट कॅरेक्टर आहे ग्रीन आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर आहे येलो. नंतर पॉड शेप. पॉड शेप मध्ये येतात इनफ्लॅटन, इनफ्लॅटन अँड कॉन्स्टिटेड म्हणजे गोळ्या झालेले किंवा स्ट्रेट. ठीक आहे. नंतर पॉड कलर. पॉड कलर मध्ये येतात ग्रीन आणि येलो. काही ग्रीन कलरचे पॉड असतात, काही येलो कलरचे पॉड असतात. नेक्स्ट फ्लावर कलर. फ्लावर कलर मध्ये येतात पर्पल अँड व्हाईट फ्लावर. नंतर फ्लावर लोकेशन एक आहे एक्झिल. ठीक आहे. एक आहे एक्झिल आणि एक आहे टर्मिनल आणि एक एक प्लांट असते टॉल आणि नेक्स्ट आहे बल्ब. सो टॉल अँड बल्ब. सो अशा पद्धतीचे हे कॅरेक्टर्स प्रेझेंट आहेत. मग आता याच्यामध्ये आपण जेव्हा डॉमिनंट रेसेसिव्ह कॅरेक्टर लिहितो हे लिहिताना
डोमिनेंट कैरेक्टर में कैपिटल लेटर में लिखे जाता है, तो रिसेसिव कैरेक्टर कैप्स स्मॉल लेटर में लिखे जाता है। ठीक है, अच्छा पद्धति ने कैरेक्टर्स लिखा। माता वाला समझाइए कि डबल कैरेक्टर का नहीं लिया है, क्योंकि बेसिक क्वेश्चन विचारते हैं। जरा लक्ष्य का लेक्चर में देख, व्हाई दिस कैरेक्टर्स आई हैव रिटन इन टू और इन पेयर। पेयर मध्ये काय काय लिहिलेले आहे सांगा। काबर हे अशा पद्धतीने पेयर मध्ये असतात, खूप बेसिक क्वेश्चन आहे, ट्राय करा आंसर करायला। एक कॉमन सेंटेन्स आपण म्हणतो, क्रोमोझोम्स आर ऑलवेज पेयर इन, क्रोमोझोम्स आर ऑलवेज पेयर इन और प्रेजेंट इन पेयर्स। पेयर मध्ये प्रेजेंट असतात, सिंगुलर फॉर्म मध्ये क्रोमोझोम नसतो, कुठलाही क्रोमोझोम पेयर मध्ये असतो, म्हणून एक कॅपिटल हे जे लिहितात ना, हे दोन दोन लिहितात। जे तुम्हाला टेंथला होतं बघा, हाउ सेक्स इज डिटरमाइंड, बेबी गर्ल असेल तर तिचा सेक्स क्रोमोझोम एक्स एक्स असतो, बेबी बॉय असेल तर तिचा सेक्स क्रोमोझोम एक्स वाय असतो, हे पण पेयर मध्ये आहे। ठीक आहे, दोन क्रोमोझोम एकत्र येऊन एक पेयर फॉर्म होते, म्हणून हे लिहिताना असे डबल फॉर्म मध्ये लिहिले। कळलंय का ते सगळ्यांना? येस, क्रोमोझोम एक्स एंड वाय समजलं, ते डबल का लिहिलेलं आहे, बिकॉज क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेयर। आपण म्हणताना असं लिहितो बघा, हाऊ मेनी नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट, तर आपण लिहिताना असं लिहितो 23 पेयर, आणि हाऊ मेनी क्रोमोझोम हाऊ मेनी पेयर ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट असं लिहिलं तर 23 पेयर, अँड हाऊ मेनी नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट दॅट इज 46 क्रोमोझोम। ठीक आहे, 46 क्रोमोझोम सिंग्युलर फॉर्म मध्ये 46 असतात, पेयर मध्ये म्हटलं तर 23 पेयर्स मध्ये म्हणतो, पण मोस्टली ते पेयर मध्ये प्रेझेंट असतो। सो दीज आर द सेवन कॅरेक्टर्स विच आर स्टडीड बाय द मेंडेल फॉर हिज एक्सपेरिमेंट अँड दॅट्स व्हाय ही वॉज सक्सेसफुल। म्हणजे मेंडेलचं सक्सेस साठी काही मेन रिझन्स आहेत, ते रिझन्स कुठले की मेंडेलचे एक्सपेरिमेंट सक्सेसफुल कसे ठरले। सो रिझन फॉर द मेंडेल्स सक्सेस आर चार मेन रीजन आहे। फर्स्ट ऑफ ऑल, ही केअरफुली प्लान द एक्सपेरिमेंट, जो काय एक्सपेरिमेंट आहे इट वॉज टोटली अँड केअरफुली प्लॅन, हा एक्सपेरिमेंट टोटली केअरफुली प्लॅन केलेला होता। नेक्स्ट, ही रेकॉर्डेड नंबर ऑफ प्लांट, म्हणजे त्याने एक्सपेरिमेंट केले ना, एका प्लांटचे दुसऱ्या सीड्स आले, त्याची जनरेशन तयार झाले, सोडून दिलं, पुढची जनरेशन आली तर सोडून दिलं, नेक्स्ट जनरेशन आली ते सोडून दिलं, असं केलेलं नाही आहे। त्याने असे खूप जनरेशन, एन नंबर ऑफ जनरेशन स्टडी केलेले आहेत। एन नंबर ऑफ जनरेशन स्टडीड बाय द मेंडेल। ठीक आहे, त्याच्यानंतर एक पण सिंगल कॅरेक्टरच्या संदर्भात स्टडी केलाय का? नाही। एन नंबर ऑफ जनरेशन स्टडी केल्या, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याच एका प्लांटचे 7 वेगवेगळे कॅरेक्टर स्टडी केले, म्हणजे क्रॉस चेक करायला की एका कॅरेक्टर बद्दल त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील तर पुढच्या कॅरेक्टर्स बद्दल पुन्हा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतात का, हे चेक करायला की वॉज एक्सपेरिमेंटेड ऑन सेवन कॅरेक्टर्स, एक नाही दोन नाही असे 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स त्यांनी स्टडी केले, त्यामुळे ते सक्सेसफुल होते। ठीक आहे, त्याच्यानंतर डॉमिनन्स अँड रेसेसिव्ह टेस्ट काय असतो, हा खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यात पहिले मेंडेल यांनी सांगितला। सो दॅट्स वाय द मेंडेल वॉज सक्सेसफुल, त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं, कारण त्यांनीच सगळ्यात पहिल्यांदा या अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला। सो ही वॉज सक्सेसफुल, त्यांच्या सक्सेसफुलनेस मधला सगळ्यात मेन कॅरेक्टर आहे डॉमिनन्स अँड रेसेसिव्हनेस। मग मला सांगा, डॉमिनन्स आणि रेसेसिव्हनेस हे जे दोन कॅरेक्टर्स असतील
ऍक्च्युअली डॉमिनन्स म्हणजे काय तुमच्या वर्षी सांगितलं जाईल, मला सायंटिफिक डेफिनेशन नको आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मेनली डेफिनेशन्सवरच फोकस करणार. डॉमिनन्स म्हणजे काय आणि रेसिसिव्हनेस, तुमच्या भाषेत तुम्ही कोणत्या कॅरेक्टरचा सबमिट कॅरेक्टर म्हणाल आणि कुठल्या कॅरेक्टरचा रेसिसिव्ह कॅरेक्टर म्हणाल सांगा. Dominant may be color of eyes or hair. नाही कुठलंही कॅरेक्टर डॉमिनेंट होऊ शकतं ईशा. कन्सेप्ट कोणालाच नोन नाहीये, स्पष्ट सांगा. पूर्ण बेसिक पासून एक्सप्लेन करते. विचारायचं कारण तेच होतं की ऍक्च्युली डॉमिनन्स काय असतं हे माहितीये का? वन डॉमिनेट्स द अदर. येस, हे सगळं समजेल. देखील ब्ल्यू कलरचे आईज का असतात, कसे असतात, कशा पद्धतीने ते कॅरेक्टर्स असतात हे सगळं कळेल. पण सगळ्यात पहिले तुम्हाला डॉमिनन्स म्हणजे काय आणि रेसिसिव्ह म्हणजे काय हे कळलं पाहिजे. नाही माहित कोणाला? पूर्वा म्हणजे जसं डिसिबिलर कॅरेक्टर वन पेअर डॉमिनंट असते. फाईन, डॉमिनंट या शब्दाचा अर्थ काय की जर समजा 23 पेअर ऑफ क्रोमोझोम आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे 7 कॅरेक्टर पी प्लांटचे आहे. या पी प्लांटपैकी जर समजा मी नेक्स्ट जनरेशन हे दोन प्लांट होते, एक मेल एक फिमेल आहे, यांची जी नेक्स्ट जनरेशन तिथे 10 प्लांट्स तुम्हाला मिळाले, बरोबर. मग या 10 प्लांट्सपैकी जे कॅरेक्टर सगळ्यात जास्त होते नेक्स्ट जनरेशनमध्ये दोन कॅरेक्टर्स डॉमिनेट, तर 10 पैकी 7 झाडे टॉल होते, तर 10 पैकी 7 झाडांचे फ्लावर्स पर्पल फ्लावर्स होते, तर 10 पैकी 7 झाडांचे सीड कलर जो आहे हा ग्रीन कलरचा होता. म्हणजे डॉमिनंट कॅरेक्टर्स कसं आहे ते जास्त आहे. म्हणजे नेक्स्ट जनरेशन मध्ये ज्या पॅरेंटचे कॅरेक्टर तुमचे जास्त असतात तो पॅरेंट डॉमिनंट आहे असं समजलं जातं, किंवा त्या पॅरेंटचं ते कॅरेक्टर डॉमिनंट आहे असं कळतं. सो दिस इज कॉल्ड एज डॉमिनंट. आणि 7 पैकी 3च प्लांट ग्वाल होते, छोटे होते हाईटने, 3 प्लांट येलोइश होते, ब्रिंकल सीड्स त्याच्या प्रेझेंट होत्या, म्हणजे ते काय झालं, रेसिसिव्ह. कमी प्रमाणात ते कॅरेक्टर नेक्स्ट जनरेशन मध्ये एक्सप्रेस झालं, दॅट इज कॉल्ड एज रेसिसिव्ह कॅरेक्टर. कळलं सिम्पल? जे कॅरेक्टर असं नेक्स्ट जनरेशन मध्ये मॅक्सिमम काय म्हणू शकतो आपण, F1 जनरेशन मध्ये मॅक्सिमम सिबलिंग्स जे असतील त्यांच्यामध्ये डिफाईन होतं, दॅट इज कॉल्ड एज डॉमिनंट कॅरेक्टर. किंवा आपल्या ह्युमन बिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर समजा एक्स ही वाय, एक्स हा मेल आहे, वाय ही फिमेल आहे, एक्स फिमेल आता ते ब्ल्यू कलर ऑफ आईज खूप दिवसापासून तुम्ही लोक विचारताय, मी त्याच्यावरच सांगते. जर समजा मेलचे आईज ब्ल्यू कलरचे असतील आणि फिमेलचे आईज ब्लॅक कलरचे असेल अँड दॅट कपल हॅविंग 4 चाइल्ड, ठीक आहे, 4 मुलं आहेत, त्याच्यापैकी 3 लोकांचे आईज हे ब्लॅक कलरचे आहेत आणि एकाच मुलाचे आईज ब्ल्यू कलरचे आहेत, म्हणजे हु वॉज डॉमिनंट? ब्ल्यू कलरचे आईज मेलचे होते, ब्लॅक कलरचे आईज फिमेलचे होते. जर 4 ऑफस्प्रिंग पैकी
आईचा कलर हा ग्रीन कलर चा आहे आणि एकच ऑफस्प्रिंग आहे त्याच्या आईचा कलर ब्लू कलर चा आहे तर हु वाज डॉमिनेंट देयर इज दैट फीमेल वाज डॉमिनेंट कलर डॉमिनेंट या शब्दाचा अर्थ द डॉमिनेंट मीन्स व्हेन नेक्स्ट जनरेशन इज कॅरीड आउट इन सच कंडिशन द कॅरेक्टर व्हिच इज डॉमिनेंट दैट कॅरेक्टर इज कॉल्ड एज और दैट the character which is get expressed in the next generation that character is called as dominant character and the character which is not able to express in the next generation but in few generation it will be expressed then that character is called as recessive characters kala and he dominant and recessiveness is first time Mendel can explain here kala ata sagana जेनेटिकल टर्म्स आहेत आजचं हो लेक्चर बहुतेक आता ऑलरेडी हाफ एन आवर झालेला आहे लेक्चरला आजचं पूर्ण लेक्चर हे डेफिनेशन्सला लागलं तरी चालेल जवळजवळ 20 ते 25 डेफिनेशन्स आहेत पण त्या डेफिनेशन्स प्रॉपरली समजल्या तर पुढच्या वेळेस म्हणजे हे चॅप्टरचं जे पुढचं एक्सप्लेनेशन आहे त्याच्यात त्या टर्म्स सारख्या सारख्या रिपीट होतील त्यावेळेस त्या टर्म्सचं जे फक्त जे नाव आहे ना ते टर्म्स यूज करणार आहे त्याचं मिनिंग तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार नाही त्यामुळे आजच्या या डेफिनेशन अत्यंत महत्त्वाचे आहेत सेकंडली फक्त चॅप्टर समजण्यासाठी नाही एक्झाम ओरिएंटेड 1 मार्क क्वेश्चनसाठी या डेफिनेशन विचारल्या जातात म्हणजे जातात त्यामुळे त्यासाठी पण ते इम्पॉर्टंट राहतील अँड सेकंडली जे एम सी क्यूज आहेत ते एम सी क्यूज सुद्धा कॅरी आउट करायला ह्या ज्या डेफिनेशन आहेत ह्या खूप महत्त्वाच्या ठरतील कळलं सो फर्स्ट डेफिनेशन आहे कॅरेक्टर आपण म्हणतोय की कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहे किंवा कॅरेक्टर एका जनरेशन कडून नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होते बट व्हॉट इज ऍक्च्युअल कॅरेक्टर द स्पेसिफिक फीचर ऑफ ऑर्गॅनिझम इज नथिंग बट कॅरेक्टर कुठल्याही ऑर्गॅनिझमचं स्पेसिफिक फीचर हे त्याचं कॅरेक्टर आहे specific feature of organism is called character height character color of eyes character आता आपण इंग्रजी जे टी प्लांटचे बाबतीत लिहिले सीड कलर सीडचा शेप सीड कलर these are all characters ठीक आहे सो हे सगळे सगळे काय आहेत these are characters characters nothing but specific feature of the organism next definition आहे trait second definition trait what is trait आपण वर सारखं सारखं यूज होतो and inherited character and its genetic variant is called as trait and inherited character and its detectable variant is called as trait झालेला आहे नेक्स्ट जनरेशन मध्ये ते कॅरेक्टर एक्सप्रेस झालेलं आहे तुम्हाला लक्षात येतंय
डिटेक्टेबल आहे ते त्यावेळेस त्याला ट्रेट असं म्हटलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि तुमचा भाऊ किंवा बहीण असेल आणि तुमच्या वडिलांची हाईट जास्त असेल तर त्यापैकी जर तुमची हाईट असेल तर बघणारे लोक बऱ्यापैकी म्हणतात की ओके फाईन याची हाईट नाही याच्या वडिलांसारखी आहे. कळतंय? म्हणजे हे कॅरेक्टर काय झालंय तुमच्या तिहेरीत झालंय अनुवंशिकतेने आलंय आणि शिवाय ते डिटेक्ट पण होते त्यावेळेस त्याला कॅरेक्टर म्हणतात त्याला ट्रेट असं म्हटलं जातं. समजलंय? नेक्स्ट आहे नेक्स्ट डेफिनेशन फॅक्टर. व्हॉट इज फॅक्टर? फॅक्टर इज युनिट ऑफ हेरिडिटी. फॅक्टर इज युनिट ऑफ हेरिडिटी. अ पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम, पार्टिकल विच इज प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम अँड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ द कॅरेक्टर. Which is responsible for inheritance and expression of the characters. So it is unit of heredity. It is unit of heredity. Unit of heredity. A particle present in organism which is responsible for inheritance and expression of the character. थोडं क्लमझी आणि सायंटिफिक लँग्वेज मधले डेफिनेशन आहेत. समजायला तसे सोपे आहेत पण आता हे काय युनिट ऑफ हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेसाठी रिस्पॉन्सिबल असणारा एक छोटा फॅक्टर इज नथिंग बट हेरिडिटी जो काय करतो इनहेरिटन्स म्हणजे एका जनरेशन मध्ये तो फॅक्टर गेल्यामुळे ते इनहेरिट होतं. कळतंय? मी पुढे जेव्हा तुम्हाला बाकीचे एक्झाम्पल सांगितले तेव्हा ही कन्सेप्ट कळेल. पण तो फॅक्टर हा एका जनरेशन मध्ये दुसऱ्या जनरेशन मधून ट्रान्सफर झाल्यामुळे कुठेतरी इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन क्रिएट होतो. दॅट इज कॉल्ड अ फॅक्टर. इट इज अ वन युनिट. त्या युनिटमुळे इनहेरिटन्स शो केलं जातो. ठीक आहे? नेक्स्ट आहे आता जीन. फोर्थ डेफिनेशन जीन. जर आपण जेनेटिक्स मध्ये जीन्सचा स्टडी करतो what is gene? A particular segment of DNA which is responsible for inheritance or expression of that character. आता मी याचे थोडा चेंज करते सायंटिफिकली म्हटलं झालं तर फंक्शनल पार्ट ऑफ DNA responsible for functional part of DNA responsible for inheritance or expression of character. आता सगळ्यात पहिले ह्या गोष्टी माहिती पाहिजे. बॉडी आणि ऑर्गन सिस्टम organ system having organs, organs are made up of tissues, tissues are made up of cell, cell having nucleus, nucleus च्या आतमध्ये असतात क्रोमोझोम्स, क्रोमोझोम्सच्या आतमध्ये असतात जीन, सॉरी क्रोमोझोम्सच्या आतमध्ये आहे डीएनए आणि डीएनएच्या आतमध्ये असतात जीन. सो डीएनए आपण नॉर्मली डबल हेलिकल पार्ट वापरतो तर ह्या डबल हेलिकल पार्ट डीएनए मध्ये सगळ्याचा सगळा पार्ट डीएनएचा कधीच फंक्शनल नसतो. त्यापैकी कुठला तरी एक
थोड़ा असा म्हणू शकतो की हा कुठलातरी एक फॅमिलीअर फॉर्म आहे, हा एवढा स्क्वायर फंक्शनल आहे जो काय करतो इनहेरिट होतो किंवा ते कॅरेक्टर एक्सप्रेस करत असतो. तेव्हा त्या डीएनएचे त्या स्मॉल फंक्शनल पार्ट किंवा म्हटलं जातं जीन. पहिला जेव्हा कधी डीएनएचा आपण कन्सिडरेशन करतो, डीएनएचा सगळ्याचा सगळा पार्ट कधीही काय युजफुल नाही किंवा कधीही तो इन्फॉर्मेटिव्ह नसतो, त्यातला कुठला तरी एक स्मॉल सेक्शन फंक्शनल असतो, तेव्हा त्या स्मॉल सेक्शनला म्हटलं जातं जीन. समजलंय का? जिथे समजत नसेल तिथे विचारा. डेफिनेशन्स किंवा कॅरेक्टर्स खूप छोटे छोटे आहेत पण खूप महत्वाचे आहेत. समजलं का जीन म्हणजे काय? एक तर सगळ्यात महत्वाचं हा खूप मायन्यूट स्ट्रक्चर आहे. एवढं ड्रॉ करायचं कारण काय की मायक्रोस्कोपिक आहे. ऑर्गन तरी आपल्याला एकदा की आपण ऑपरेशन वगैरे करतो तेव्हा ऑर्गन्स दिसतात, ऑर्गन पासून पुढे टिश्यू दिसत नाही, त्या मायक्रोस्कोपिक आहेत. सेल काय दिसणार आहे? सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस, तो काय दिसणार आहे? न्यूक्लियसच्या आतमधल्या क्रोमोझोम दिसत नाही, क्रोमोझोमच्या आतमधला डीएनए दिसत नाही, डीएनएच्या आतमधला फंक्शनल पार्ट काय दिसणार. सो हे इतकं मायन्यूट आणि स्मॉल स्ट्रक्चर असतं जे आपल्याला स्टडी करायचं आहे, ठीक आहे. आणि जेनेटिक्स मध्ये एवढ्या मायन्यूट गोष्टीचा स्टडी केला जातो, म्हणून मेंडेलचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे जेनेटिक्स मध्ये हे नोबेल प्राइजने अवॉइडेड आहे की त्यांना तेवढी रिस्पेक्ट आहे आणि तेवढं त्यांचं ट्रान्स म्हणजे काय म्हणतात त्याला डेडिकेशन आहे त्या कामामध्ये. एक बायोलॉजी प्रोफेसर म्हणून सांगते डीएनए आयसोलेट करायचे प्रॅक्टिकल्स खूप हार्ड असतं. जे मी कॉलेजला मुलांची घ्यायची, जवळजवळ 1.5 ते 2 दिवसाचं एक प्रॅक्टिकल असतं डीएनए आयसोलेशनचं, आणि ते होल प्रॅक्टिकल केल्यानंतर जेव्हा रिझल्ट बघतो ना तेव्हा कळतं की ओके फाईन डीएनए दिसला तर डीएनए असा दिसतो. अदरवाईज पूर्ण तुमची 2 दिवसाची मेहनत पूर्ण वायफळ होते किंवा वेळेस जाते. मग विचार करा त्यांनी एवढी मोठी न्यू फील्ड इंट्रोड्यूस करताना किती स्टडी केलं असेल त्या गोष्टीचं, ठीक आहे. सो इट इज दॅट मच इम्पॉर्टंट आणि खूप स्किल लागते ह्या गोष्टीला. कोणताही व्यक्ती हे मॉलिक्युलर बायोलॉजी किंवा जेनेटिक्सचे एक्सपेरिमेंट परफॉर्म करू शकत नाही. समजलंय? नेक्स्ट जीन्स नंतर आहे ॲलील्स म्हणजे काय. नेक्स्ट डेफिनेशन किंवा याला काय म्हटलं जातं दुसरं ॲलिलोमॉर्फ्स. ॲलील्स किंवा ॲलिलोमॉर्फ्स म्हणजे काय हे महत्वाचं. सो ॲलील्स किंवा ॲलिलोमॉर्फ्स ही डेफिनेशन ना जास्त क्लमसी किंवा कन्फ्युजिंग होते आणि ॲलील्स म्हणजे काय ना हेच लवकर कळते. द टू ऑर मोर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिव्हन जीन इज कॉल्ड ॲज ॲलील्स. Two or more हाइटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन सेंड करतो पण दोघांमध्ये वेरिएशन आहे.
आणि मोस्टली असं नसतं, नॉर्मल जे जेन्स असतात ना त्यांच्यामध्ये दोघं क्रोमोझोम एकच कॅरेक्टर घेऊन जातात पण त्याच्यात व्हेरिएशन क्रॉस होत नाही. पण याच्यात असं आहे एक क्रोमोझोम एका वेगळे कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर एकच आहे हाईटच आहे पण तरी त्याच्यात व्हेरिएशन आहे, त्यावेळेस त्याला अल्स असं म्हटलं जातं. विच आर प्रेझेंट ऑन द लोकस, ठीक आहे, तर त्यावेळेस त्याला म्हणतात ॲलिल्स किंवा त्याला म्हणतात ॲलिलोमॉर्फ्स. नेक्स्ट आहे डॉमिनंट. व्हॉट इज मीन बाय डॉमिनंट? आता डॉमिनंटची डेफिनेशन सिंपल लँग्वेज मध्ये सांगितली ती आपण आता याच्यात टोटली व्यवस्थित बघू. द इट इज अन ॲलील विच इज एक्सप्रेस्ड इन ऑर द ॲलील्स ऑर ट्रेट्स प्रेझेंट इन अन अल्टरनेटिव्ह ॲलील्स ऑर द कॅरेक्टर विच एक्सप्रेस इन एव्हरी नेक्स्ट जनरेशन दॅट इज कॉल्ड एज डॉमिनंट कॅरेक्टर. द कॅरेक्टर which express in every next generation then it is called as dominant character. yeah dominant character pan mhantat ani trait pan mhantat. trait mhanje kay ahe? इनहेरिटेड कॅरेक्टर्स जे व्हेरिएबल शो करतात. डॉमिनंट म्हणजे काय? हाईट. हाईट लगेच इझिली आपल्याला दिसते, ठीक आहे, की ह्या व्यक्तीची हाईट त्याच्या वडिलांसारखी आहे किंवा आईसारखी आहे. मग याला म्हणून याला डॉमिनंट कॅरेक्टर पण म्हणतात किंवा डॉमिनंट ट्रेट पण म्हणतात. एक्झॅक्टली अपोजिट डेफिनेशन आहे रेसेसिव्हची. Which express in, which is not expressed in F1 generation. The character which is not expressed in F1 generation that is called as recessive character or recessive trait. सत्तर सात डेफिनेशन झाले आहेत. या सात डेफिनेशन मध्ये कोणाला काही डिफिकल्टी असेल तर विचारा किंवा समजलं असेल तर विचारा. So next here now, next definition, definition number 8, phenotype. फिनोटायपिक रेशो आणि जीनोटायपिक रेशो असा वर्ड केलेला आहे.
चे वर्ड्स तुम्हाला होते आठवत आहे का? जे कॅरेक्टर्स आपण इंटरनली बघतो त्याला जीनोटायपिक कॅरेक्टर्स असं म्हणतात.
ठीक है. नेक्स्ट आहे होमोझायगस. Same, yes. The an individual possessing identical alleles for a particular trait is called as homozygous or pure for that trait. An individual having identical alleles for particular trait then it is called as homozygous or it is called as pure trait. समजलं. फॉर एक्झाम्पल आपण जे म्हणतो ना एक्स एक्स इज द सेक्स क्रोमोझोम फॉर फीमेल गर्ल चाइल्ड आणि एक्स वाय इज बॉय. मेचर हाय कॅलिले हाय कॅलिले ठीक आहे. डायग्राम ड्रॉ करायची झाली तर हाय क्रोमोझोम हाय हाय एक्स क्रोमोझोम हा पण एक्स क्रोमोझोम हे दोघं आलील्स कसे सेम कॅरेक्टर काय आहे त्यांचं सेक्स whether it is female or male the character मग एका एखाद्या इंडिव्हिज्युअल साठी जेव्हा दोघ अलील सेम असतात एकाच कॅरेक्टर साठी त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं तो होमोझायगस कॅरेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड आहे हेट्रोझायगस. Opposite to that, an individual having different alleles for a particular character, then it is called as heterozygous or contrasting alleles. An individual having contrasting alleles for particular trait then it is called heterozygous. Hetero means different. Yes, hetero means different. It follows the definition of that. Koraka doubt.
ठीक है, सारख्या डेफिनेशन डेफिनेशन थोड़ा सा कंटा येत असेल तर आपण थोडं कालच्या चॅप्टरवर थोड्या गप्पा मारूया. गप्पा इन द सेन्स थोडंसं युजफुल असतं. सो कालचे व्हिडिओज कोणी पाहिले? सगळ्यांनी ग्रुप प्रेझेंट केलेले व्हिडिओज बघितले का? अरे बोला, अवांतर बोला, कधीच्या डेफिनेशन सांगते आहे. हे चॅप्टर टोटली थोडं सायंटिफिक लँग्वेज मध्ये जास्त आहे म्हणून समजायला हार्ड जातं, बट एकदा समजलं तर टॉपिक क्लिअर होतात. सो तू त्या दिवसापासून फक्त फर्टिलायझेशनचाच व्हिडिओ बघतोय, बाकीचे नाही पाहिले. समजलंय का आता टॉपिक? कदाचित थिअरीचं आणि डायग्राम वरनं समजायला थोडंसं हार्ड वाटलं असेल तर म्हणून मला जितके ॲनिमेटेड व्हिडिओज पाठवता आले मी तेवढे व्हिडिओज पाठवले. ठीक आहे, की तेच मग आता तुम्हाला स्टडी करताना उद्या आपण तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये ते जे व्हिडिओज आहेत किंवा त्या व्हिडिओजमधून आन्सर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकतो. फक्त इट शुड बी क्लिअर. ओके, समजलं आता? आणि जसं सांगितलेलं होतं तुम्हाला, हे जे ज्या चॅप्टरला व्हिडिओची गरज आहे ॲक्च्युली त्याच चॅप्टरचे व्हिडिओ पाठवणार. तसंच तुम्ही म्हणाल मॅम ह्या चॅप्टरचे पण तुम्ही व्हिडिओज पाठवणार का? तर या चॅप्टरचे व्हिडिओज आपण पाठवू शकत नाही, कारण हे थेरॉटिकल आहे आणि समजलं तर इझी आहे. आपल्याला ते इमॅजिन करायचं आहे किंवा मग खूप इंटरनल स्ट्रक्चर जास्त नाही. सो ह्या थोड्या चॅप्टरचे व्हिडिओज खूप कमी आहेत किंवा त्याचे व्हिडिओज अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे ते तर आपण बघू शकत नाही, पण ज्या ज्या चॅप्टर्सचे अवेलेबल आहे त्या त्या चॅप्टर्सचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार. आणि सेकंडली नेक्स्ट थिंग अशी आहे की तुम्ही त्या लिंक सेव्ह करून ठेवा. मी मागे तुम्हाला बोललो की नोटपॅडवर ग्रुप चॅप्टर वाईज फोल्डर्स बनवायचे आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या लिंक सेव्ह करून ठेवायच्या, हे जेणेकरून तुम्हाला ते नंतर पण मिळतील. व्हॉट्सअपवरचं चॅट क्लिअर होऊन जातं, ग्रुपवरचं तर 2-3 दिवसात तुम्हाला पूर्वीचे चॅट लवकर दिसणार नाही. आणि क्लासचा ग्रुप रोजचे चॅटिंग असतं, रोजचा काही ना काही ऍक्टिव्हनेस असतो, त्यामुळे जुने मेसेज नंतर तुम्हाला एस्केप होऊन जातील, मिळणार नाही. राईट, ओके. नेक्स्ट डेफिनेशन होती आता प्युअर लाईन, डेफिनेशन नंबर 12 प्युअर लाईन. ठीक आहे, सो व्हॉट इज प्युअर लाईन? अन इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल विच इज होमोझायगस और ट्रू ब्रीडिंग फॉर वन और मोर ट्रेट. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज प्युअर लाईन. अँड इंडिव्हिज्युअल और अँड इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल individuals or group of individuals which is homozygous on a trait or a true breeding for one or more trait or a true breeding for one or more trait forms pure life. Then it forms pure life. ठीक आहे, an individual or group of individual which is homozygous or true breed, जे आपण मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये रेशियो 3:1 लिहिला याच्यामध्ये
रहते तर चार प्लांट पैकी तीन प्लांट आहे जे टॉन होते आणि एक प्लांट आहे तो काय आहे ड्वार्फ आहे म्हणजे याचे कॅरेक्टर पेरेंट सोबत सगळ्यात जास्त मॅच करतात सो इट्स अ प्योर लाइट त्यांच्या व्हेरिएशन क्रिएट झालंय का नाही टोटली टॉल आहे पण ऍक्च्युअली प्योर लाईनच्या बाबतीत हा फिनोटायपिक रेशो कन्सिडर करण्याच्या ऐवजी आय विल टेल यू रिगार्डिंग जीनोटायपिक रेशो जीनोटायपिक रेशो तो 1:3:1 हा टोटली टॉल होता हा टोटली ड्वार्फ होता आणि सेकंड जे येतात दिस इज हायब्रिड हा काय येत होतो हायब्रिड हायब्रिड ला सोडलं कारण त्याच्यात व्हेरिएशन ऑलरेडी क्रिएट झालेले असतात त्याच्यात मिक्स कॅरेक्टर असतात आणि डॉलचे काही पण जे डॉल आणि डॉल प्लांट आहे याच्यात 800 कॅरेक्टर्स जे आहेत ते कॅरेक्टर्स प्युअर लाईफचे म्हणजे पेरेंट्सचे असतात त्यावेळेस त्याला प्युअर लाईफ म्हणतात की जेणेकरून पेरेंट्सचे कॅरेक्टर्स ऑफस्प्रिंग मध्ये जेव्हा एक्झॅक्टली पास आउट होतात त्यावेळेस त्याला mono hybrid cross the heterogeneous it is a heterogeneous for one trait and it's proceeded for a cross between two parents differing in a single pair of contrasting character then it is called as mono hybrid cross theek hai it is a heterogeneous for one trait ठीक आहे कॅरेक्टर कुठला आहे
PET processed with small T. याचे जे गॅमेट सेल असतात ते अशा पद्धतीने PET and T. आणि त्यापासून तुम्हाला जी F1 जनरेशन मिळते. That is nothing but कोणतेही प्रोसेस बघा हा टी या टी सोबत झाला हा टी या टी सोबत झाला तुम्हाला याच्यात काय मिळणार आहे हायब्रिड म्हणजे ह्या दोन पॅरेंट्स पासून हे पॅरेंट्स पण म्हणू शकतो आपण याला दिस आर पॅरेंट्स सो ह्या दोन पॅरेंट्स पासून तुम्हाला जी फर्स्ट जनरेशन मिळाली दॅट इज कॉल्ड एज F1 जनरेशन मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच की मी F1 जनरेशन आहे F1 चा फुल फॉर्म आहे इट इज रेफर्ड टू द फर्स्ट फिलारियल जनरेशन refer to first filarial generation consists of all offspring which are from the parents directly consists of all offspring which are from parent इनके parents होते आता F2 generation जेव्हा मी find out करते तेव्हा काय होणार आहे हे TT हे दोन gametes पुन्हा वेगळे होणार आहे ठीक आहे आणि जेव्हा आपण ह्या दोन म्हणजे ह्या hybrid male and female plant मध्ये क्रॉस करतो त्यावेळेस तुम्हाला इकडे F2 जनरेशन मिळते आणि F2 जनरेशन ड्रॉ करण्यासाठी तुम्ही चार्ट ड्रॉ करत होता मला आता F2 जनरेशन पाहिजे आय ड्रॉ द चार्ट आता या हायब्रिड प्लांट जेव्हा मोठे होतील त्याच्यात काही प्लांट मेल असणार आहेत काही प्लांट फिमेल असणार आहेत सो मेल साठी सिम्बॉल असा फिमेल साठी असा दोघांचे कॅरेक्टर्स किती काही केलं तरी यांचे दोनच गॅमेट येतात एक कॅपिटल टी आणि एक स्मॉल स्क्वेअर मध्ये लिहिताना कसं राहायचं जो डॉमिनंट आहे तो कॅरेक्टर म्हणजे कॅपिटल एक आधी जायचं टी इथे दोघं कसे आहेत कॅपिटल इथे एक कॅपिटल एक स्मॉल इथे एक कॅपिटल एक स्मॉल आणि इथे दोघं स्मॉल समजलं मग आता याच्यावरून तुम्हाला F2 जनरेशन मिळाले दोघांना मला सांगायचं आता एवढं आहे F1 जनरेशन आणि F2 जनरेशनचं मिनिंग काय F2 जनरेशन इज सेकंड फिलारियल जनरेशन which consists of offspring of F1 generation. Samanta dogo definition mala kora which consists of offspring of F1 generation which consists of offspring of क्विज KSP जर तुम्ही क्लासचे स्टुडंट नसाल तर दोन मेसेज एंड डोंट डिस्टर्ब आवर स्टुडंट्स ठीक आहे सो F1 जनरेशन समजली पायरेट पासून जे ऑफस्प्रिंग मिळतात त्यांना आपण F1 जनरेशन म्हणतो F1चा फुल फॉर्म असतो फर्स्ट फिलारियल जनरेशन नंतर F2 जनरेशन जी आहे ही F2 जनरेशन म्हणजे काय सेकंड फिलारियल जनरेशन पण ही कोणापासून तयार होते जेव्हा हे हायब्रिड्स मोठे होतात म्हणजे F1 जनरेशन मोठी होईल आणि F1 जनरेशन मोठं झाल्यानंतर त्यांचे पॅरेंट्स आल्यानंतर ते जेव्हा एकमेकांमध्ये क्रॉस करतील तेव्हा जे ऑफस्प्रिंग मिळतील दॅट इज F2 जनरेशन म्हणून F2 जनरेशनचे आपण डेफिनेशन कसं म्हणतो इट इज सेकंड फिलारियल जनरेशन which consists of offspring of F1 generation. The F1 मध्ये म्हणायचं it consists of offspring of parents. समजला? F2 generation by the definition काय आहे? Monohybrid cross म्हणजे काय? जेव्हा एकच सिंगल कॅरेक्टर एकमेकांसोबत क्रॉस होतात जे कॉन्ट्रास्टिंग आहे त्याला मोनोहायब्रिड असं म्हटलं जातं जे हेट्रोजिनस असतो दोघे कॅरेक्टर्स वेगळे आहेत नंतर F1 जनरेशन कशाला म्हणायचं
F1 generation is the first filial generation which consists of offspring of the parents, directly parentish offspring. F2 generation is, it is second filial generation which consists of offspring of the second F1 generation. तसे F3, F4 असे कितीही filial generation बद्दल तुम्ही स्टडी करू शकता. समजले इथपर्यंत? क्लियर टू ऑल? आज आपण जवळजवळ किती डेफिनेशन बघितल्या? हे झाले 13, F1 चे झाले 14, मी हे डेफिनेशन इथेच लिहिले आहे ना खालीच याचे पण, आणि ही झाली 15. ही जेणेकरून पटकन समजेल. सो या 15 डेफिनेशन पैकी कोणाला काही डाऊट लगेच विचारा. खूप दिवसापासून पडणार तुम्हाला प्रश्न की फॉरेनरच्या आईज ब्ल्यूज का असतात, ते समजलं. सगळ्या फॉरेनरचे ब्ल्यू नसतात, ज्यांच्या ड्रेसचं कॅरेक्टर पुढे जातात त्यांचेच ब्ल्यू असतात, आणि ज्यांच्या डॉमिनंट कॅरेक्टर जातात त्यांचे ब्ल्यू नसतात. कळले आता? अजून जवळजवळ 5 ते 6 डेफिनेशन आहे, त्या 5-6 डेफिनेशन आपण उद्या बघू, आणि नंतर आपण मॅम आता म्हणतील सो ऑब्वियस अबाउट फॉरेनर्स अँड देअर आईज. ओके बाय, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा, सोम तू तसा म्हणशील. अच्छा हा तुलाच कोणी तुला म्हणणार नाही, आय डोंट नो तुम्ही लोक आफ्टर लेक्चर वर खड्ड्यात मध्ये आहात की नाही. ठीक आहे, सो फाईन, दिस इज ऑल अबाउट टुडे. उद्याचा टॉपिक किंवा उद्या तर नाही, हा परत एकदा सगळ्यांना सांगते, उद्या तुमची सेकंड चॅप्टर वर टेस्ट राहील, रिप्रोडक्शन इन लो अँड हायर ॲनिमल्स. 25 to 30 मार्क्सचा पेपर मी काढणार. कळले सगळ्यांना? सो सगळ्यांनी स्टडी करायचं आहे, ऑनेस्टली पेपर लिहायचा आहे, ॲटलीस्ट जितकं कळेल तुम्हाला समजेल तरी त्या चॅप्टरबद्दल तुम्हाला किती समजलं आहे आणि किती नाही. ओके, थांबूया आज इथे. सो ऑल द बेस्ट फॉर टुमारो, ती तुमचे झूमवर पेपर्स होतात ना. So this is all about today. Thank you so much. Okay?